Be a part of powerful digital news network, Navi Mumbai Network. तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग, आरोग्य विभाग व इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवसेना नगरसेवक विशाल ससाने व समाजसेविका पौर्णिमा ससाने यांच्या विशेष प्रयत्नातून जुईनगर सेक्टर 24 येथील ज्येष्ठ विरंगुळा केंद्र येथे महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी मोफत कर्करोग निदान शिबिराचे आयोजन हे करण्यात आले होते। या शिबिरामध्ये मौखिक तपासणी, स्तन तपासणी व गर्भाशय तपासणी ठेवण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये 8 नामवंत महिला डॉक्टरांकडून तपासण्या करून घेण्यात आल्या। या शिबिराचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। या प्रसंगी नगरसेवक विशाल ससाने यांनी शिबिराच्या आयोजनासाठी विरंगुळा केंद्राची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाचे आभार मानले व शिबिराच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला। सर्वप्रथम मी ज्येष्ठ नागरिक आभार व्यक्त करतो, कारण की त्यांचे एवढे कार्यक्रम असूनही त्यांनी आज महिलांसाठी महिला दिनानिमित्त आपल्या इथे कर्करोगाचं आयोजन केलेलं नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत त्यांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली, त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आपण जो बोलल्याविषयी की ह्या शिबिराचं मेन कारण काय, महत्त्वाचं कारण असं म्हणजे आजच्या ह्या दगादगीच्या जीवनामध्ये महिलेला आपल्या जीवनाकडे लक्ष देत आहेत, त्यामध्ये कोणत्या प्रकारे कोणता आजार उद्भवन हे त्यांना माहीत पडत नसतं, आणि ज्यावेळी त्यांचं वय होत असतं त्यावेळी त्यांना त्या आजाराची जाणीव होते, त्यानंतर त्या महिलेकडे खचून जाण्याला किंवा कोणत्या ना कोणत्या आर्थिक पद्धतीने त्यांचं मानसिक संतुलन कुठंतरी बिघडलं जातं, त्याकरिता त्याच्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण महानगरपालिकेच्या मार्फत कर्करोगाचं इथं नियोजन केलं, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे तिथं मेडिकल चेकअप करणारे डायलिसिस आलेले, नंतर आपले तेरणाचे स्टाफ आलेला, विवाह पटेलचा स्टाफ आलेला, त्यांच्या मार्फत पण चेकअप होणार आहे, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त महिलांना कसं म्हणजे त्यांच्या जीवनापासून कोणत्या आजारापासून दूर करता येईल हा माझा पहिला महत्त्वाचा विषय होता, त्या विषयावरच आधारित आपण ते काम पण करत आहोत आणि ते शिबिर पण तसं जास्त प्रमाणात महिला पण सहभागी होतात आहे, म्हणजे तसे कार्यक्रम करणारे करतात पण सहभाग होणं पण महत्त्वाचा असतो, त्यामुळे माझ्या त्या माता भगिनींचं पण मनापासून आभार करतो की आपण ह्या सुविधेचा जास्त प्रमाणात लाभ घेत आहात म्हणून। तर या प्रसंगी ज्येष्ठ विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष अंकुश नलावडे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त करत नगरसेवक विशाल ससाने यांच्या कार्याचं कौतुक केलं। आमचे नगरसेवक विशाल ससाने यांनी सुद्धा खूप प्रयत्न केला यासाठी, तर मी त्यांचा आभारी आहे आणि आमच्या संस्थेतर्फे खरंच मला असं वाटतं की अशा गोष्टी जर नगरपालिका म्हणजे नगरसेवक जर करत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे। बी अ पार्ट ऑफ पॉवरफुल डिजिटल न्यूज नेटवर्क नवी मुंबई नेटवर्क, तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें।